विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच जी पॅट जी यम फार्मच्या ॲडमिशनसाठी खूप गरजेची असते ही ऑल ओवर इंडियामध्ये भारतामध्ये यम फार्मसाठी ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम घेतली जाते आणि ही एक्झामचा रिझल्ट हा एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्याकडून डिक्लेअर करण्यात आलेला आहे याची ऑफिशियल लिंक हा रिझल्ट कसा तुम्ही बघाल ह्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो तुमच्याकडं रिझल्ट बघताना तुम्ही ती लिंक ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन झालेलं दिसेल त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर अचूक ॲप्लिकेशन नंबर टाका तुमची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित एंटर करा आणि त्यानंतर कॅपच्या एंटर करा आणि लॉग इन करा तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन झालेलं दिसेल आणि तुमचे डिटेल्स त्या ठिकाणी येतील आणि तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्ही जर क्वालिफाय असाल तर त्या ठिकाणी क्वालिफाईड असा रिमार्क येतो तुम्ही जर क्वालिफाय नाही झाला तर मात्र तिथं नॉट क्वालिफाईड असा रिमार्क येतो आता मी तुमच्यासमोर जे ओपन केलेलं आहे ती कट ऑफ लिस्ट आहे दोन हजार तेवीसच्या जी पॅट एक्झामची रिझर्व सॉरी अनरिझर्व कॅटेगरी आहे त्यांची शहाण्णव पॉईंट अठरा पर्सेंट आहे ह्या पद्धतीचा त्यांचा कट ऑफ आहे त्यानंतर ज्यांनी डब्ल्यू एस कॅटेगरीतनं फॉर्म भरलेला आहे त्यांनी नव्वद पॉईंट सिक्स्टीन म्हणजे नाईंटी पॉईंट सिक्स्टीन हा त्याचा कट ऑफ आहे ज्यांनी ओबीसी किंवा ज्यांच्याकडं नॉन क्रिमिनल असता अशा कॅटेगरीमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांना नाईंटी पॉईंट फिफ्टी सेवन हा कटॉप आहे जे एस सी कॅटेगरीमध्ये येत आहेत त्यांचा जो कटॉप आहे तो सत्याहत्तर पॉईंट दहा म्हणजे सेवन्टी सेवन पॉईंट टेन शेड्युल्ड कॅटेगरीमध्ये आणि एस टीवाल्यांचा सत्तावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर तर हे ह्या वर्षीचा कटॉप लिस्ट आहे तुम्हाला जर जी पॅट दिली असेल या वर्षीची तर त्याचा कट ऑफ बघून घ्या आणि कट ऑफ बघून तुमचा रिझल्ट काय आहे तो बघून घ्या थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग दिस व्हिडिओ